विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सांगलीकरांसाठी मोठं गिफ्ट मिळालं असून विकास कामांसाठी तब्बल 50 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते इद्रिस नायकवडी, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी नगरसेवक विष्णू माने, जमील बागवान, अत्तर नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बहुमजली पार्किंग, दफनभूमी परिसरात काँक्रिटीकरण, उद्यान सुशोभीकरण, मनपा क्षेत्रात CCTV कॅमेरे बसवणे, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरण, अहिल्यादेवी होळकर स्मारक सुशोभीकरण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसराचे सुशोभीकरण, तिन्ही शहरातील प्रमुख रस्ते ट्रिमिक्स करणे, आपत्ती व्यवस्थापन केंद्र यासह अनेक विकास कामे करण्यात येणार आहेत. 15 ऑगस्टपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कामाचे उद्घाटन करण्यात येईल असे सूर्यवंशी यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी आम्हाला सांगली महापालिकेला 50 कोटीचा निधी दिला. त्या निधीमध्ये आपण मागणी पूर्वी केली होती, अजितदादांनी जाहीर केलं होतं, त्या पद्धतीने आम्हाला निधी आलेला आहे. यामध्ये बसवेश्वर महाराजांचा पुतळा सुशोभीकरण असू दे, त्याचबरोबर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुशोभीकरण असू दे, होळकर स्मारक असू दे, त्याचबरोबर मुस्लिम समाजासाठी आपल्याला सांस्कृतिक हॉल आम्ही त्याचमध्ये धरलं आहे, आणि सांगली म्युनिसिपल महापालिकेच्या सुरक्षेसाठी आपण 2 कोटीचा CCTVचे कॅमेरे धरलेले आहेत. त्याचबरोबर इंटरनॅशनल स्केटिंग ट्रॅक हे करण्यासाठी 1.5 कोटी रुपये तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर इथले जे रस्ते खराब होत आहेत त्यासाठी ट्रिमिक्स पद्धतीचे रस्तेही आपण याच्यामध्ये धरलेले आहेत. बागा आहे सुशोभीकरणासाठी, त्यासाठी 2 कोटीची तरतूद केलेली आहे. या अशा पद्धतीनं आपण जो निधी आलेला आहे तो निधी वर्ग करून महापालिकेकडं हे कामाचे आपण ह्या 15 ऑगस्टपर्यंत काम सुरुवात करायचं आमचा असा मानस आहे. त्याचबरोबर आपण अजितदादांकडं जी मागणी केली होती, पूर सारखा येतो आहे सांगलीमध्ये आपत्ता व्यवस्थापनाची आणि शेरी नाल्याचं, तोही मार्गी लागायचा आमचा प्रयत्न आहे, तोही मार्गी लागेल असं मला वाटतं. या ह्याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाहेब आणि सर्वच विकास महायुतीचे सर्व नेते मंडळीने आम्हाला सहकार्य केलेलं आहे, आणि आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी आमचं जे काय हा निधी आहे मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आम्ही येणार आहे 50 कोटीचा निधी आमचा आणण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे.